नमस्कार, मी सुहास. आजच्या संजीवन मंत्र या कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. आजचा जो आपला विषय आहे तो थोडासा वेगळा हटके आहे आणि तो म्हणजे गुडघेदुखी आणि नाडी चिकित्सा. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत ते म्हणजे आयुर्विश्व हेल्थ केअरचे संस्थापक वैद्य विश्वास घाडगे. घाडगे सर, तुमचं आधी मी मनपूर्वक स्वागत करतो. येस. या कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या आधी आपण सरांची थोडक्यामध्ये ओळख करून घेऊयात. वैद्य विश्वास घाडगे हे नाडी विशारद असून आयुर्वेदाचार्यसुद्धा आहेत. गेली 15 वर्ष नाडी चिकित्सेच्या माध्यमातून त्यांनी 1000 रुग्णांना त्यांच्या कष्टप्रत संधिविकार, त्वचाविकार, पोटविकार, डायबेटीस, किडनी विकार अशा विविध आजारांवर मार्गदर्शन केलेलं आहे. नाडी चिकित्सेच्या सोबत वैद्य विश्वास घाडगे पंचकर्म विशारद असून लाईफस्टाईल मॅनेजमेंट सल्लागार देखील ते आहेत. सध्या वैद्य विश्वास घाडगे हे पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर या ठिकाणी नाडी चिकित्सेच्या माध्यमातून वैद्यकीय सेवासुद्धा पुरवत आहेत. तेव्हा मंडळी, जो आजचा आपला विषय आहे तो म्हणजे गुडघेदुखी आणि नाडी चिकित्सा. खरं तर गुडघेदुखी म्हटलं की पूर्वीच्या काळी कसं 50 ते 60 नंतर ती वयोवृद्ध माणसं म्हणायची की अरे माझे गुडघे दुखत आहेत. पण आत्ता जर आपण बघितलं तर 35-40 नंतर आता माणसं गुडघे दुखायला लागल्याच्या तक्रारी सांगत आहेत. एवढंच कशाला, अगदी तरुणाईमध्ये सुद्धा गुडघेदुखीचं प्रमाण वाढतं आहे आणि ही खरोखरच काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. आणि म्हणूनच गुडघेदुखी काय आहे नेमकी ही पण आपण समजून घेऊयात. पण आजचा जो मुख्य विषय आहे तो म्हणजे नाडी चिकित्सा आणि गुडघेदुखी हे नेमकं काय आहे ते आपण समजून घेऊयात. डॉक्टर, तुमचं मनपूर्वक पुन्हा एकदा मी स्वागत करतो. मी जसं आत्ता म्हटलं की गुडघेदुखी ही आपण नॉर्मली म्हणायचो की 50-60 नंतर येते, पण आत्ताच्या काळात ती लवकर म्हणजे 35-40 अगदी तरुण वयामध्ये सुद्धा गुडघेदुखी उद्भवतीये. बरोबर. काय कारण आहे याच्या मागची? याच्या बाबतीत बघायला गेलात सर तर आपण आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आत्ता वावरतोय. जसं तंत्रज्ञान आधुनिक होत आहे तसं आपल्या स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष व्हायला लागलंय. म्हणजे लाईफस्टाईल किंवा जी आयुर्वेदाने वर्णन केलेली आदर्श राहणीमान जे आहे, ऋतुचर्या म्हणा किंवा दिनचर्या म्हणा, ती तशी पाळली जात नाही. स्वतःकडे दुर्लक्ष होत आहे. कुठेतरी कामाच्या स्ट्रेस अंडर व्यक्ती वावरत आहेत आणि व्यायामाचा अभाव पण त्यांच्या मध्ये दिसून येतो आहे. त्याचबरोबर निकृष्ट पद्धतीच्या आहाराच्या बाबतीतल्या सवयी ह्या सुद्धा कुठेतरी या सारख्या आजारांबाबतीत कारणीभूत ठरतात. थोडं गुडघेदुखीच्या बाबतीत बघायला गेलात तर स्टॅटिस्टिक्स सांगतात की सध्याच्या भारतामध्ये संधिवातानंतरचा मोठा दुसरा आजार म्हणजे गुडघेदुखी दिसून येतो, ज्याच्यामध्ये वेदना खूप प्रमाणात व्यक्तींना दिसतात आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर त्यामुळे मर्यादा निर्माण व्हायला लागलेली आहे. ऑलमोस्ट भारतीय लोकसंख्येच्या 2 ते 6% व्यक्ती गुडघेदुखीने त्रस्त आहेत. आणि मगाशी तुम्ही उल्लेख केला तो बरोबर आहे की पूर्वीच्या काळी आपण म्हणायचो आजी आजोबांना कधीतरी गुडघे दुखतायत किंवा वयोवृद्ध व्यक्तींमध्ये गुडघेदुखीचा त्रास व्हायचा, पण आजकाल हे अलीकडच्या लोकांना सुद्धा दिसून येते. त्यामुळे ह्याचं प्रमाण नक्कीच वाढतं आहे असं मी म्हणेन. आणि याच्या बाबतीत जर बघायला गेलं तर गुडघेदुखी म्हणजे गुडघ्याचं दुखणं हे प्रामुख्याने दिसून येतं. त्याच्याशी निगडीत गुडघ्यांना सूज येणं, तुमच्या हालचालींवर मर्यादा निर्माण होणं, जिना चढताना उतरताना, कोचवरून उठताना किंवा अगदी रिक्षातून उतरताना देखील गुडघे दुखणं अशी सामान्य लक्षणं दिसत असतात. त्यामागे बरीचशी कारणं दिसून येतात. याच्यामध्ये बघायला गेलात तर अगदी सर्वसामान्य म्हणलं आता की गुडघ्यांची झीज आपण ऐकून असतो, पण त्या व्यतिरिक्तही अनेक कारणांचा विचार हा नाडी चिकित्सेमध्ये केला जातो. मी त्या नाडी चिकित्सेवरच येणार होतो, कारण तुम्ही आता कारणं सांगितलीत आणि लक्षणंही सांगितलीत. लक्षणांमध्ये तुम्ही म्हणताय की जर समजा सूज आली आणि गुडघे दुखायला लागले तर गुडघेदुखीचा त्रास आहे असं आपण समजायचं, पण अन्य अजून काय अशी लक्षणं आहेत की ज्याच्यामुळे मला गुडघेदुखीचा त्रास सुरू झालाय असं मी समजायचं? राईट सर. आता याच्या बाबतीत मी नक्की असं म्हणेन की तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये एखाद्या सांध्याची जेव्हा जाणीव होते तेव्हा तुम्ही समजून घ्या की त्या सांध्याच्या ठिकाणी काहीतरी बिघाड झालेला आहे आणि त्याला आपण वेदनाही म्हणू शकतो की बाबा गुडघ्यांची जाणीव होते म्हणजे कुठेतरी वेदना सुरू झालेल्या आहेत तिथे आणि बिघाड चालू आला हे त्यातून आपण समजून घेऊ शकतो. याच्या बाबतीत जर थोडं कारणांचा आपण पहिल्यांदा विचार करूयात, ह्याच्यामध्ये कारण खरंच गरजेचे वाटतात मला. सर्वप्रथम गुडघेदुखीच्या बाबतीत फार कॉमनली दिसणारं जे कारण आहे ते म्हणजे ऑस्टिओआर्थ्रायटिस. ऑस्टिओआर्थ्रायटिस म्हणजे टेक्निकली त्या ठिकाणी गुडघ्याच्या 2 हाडांमधलं अंतर कमी झालेलं असतं. एक वरचा हाड ज्याला आपण फिमर म्हणतो आणि खाली हे फिब्युला आणि टिबिया नावाचे 2 बोन्स असतात, या 2 हाडांमधलं अंतर कमी व्हायला लागलेलं असतं. निसर्गाने या 2 हाडांच्या टोकाला एक खुर्चा निर्माण केलेली आहे ज्याच्यामुळे हाडांची हालचाल किंवा सांध्याची हालचाल करत असताना कोणत्याही प्रकारे घर्षण होत नाही, व्यक्ती सहजपणे चालू फिरू शकतो. पण आपण बघितलं तर व्यक्तीच्या जन्मानंतर 6व्या महिन्यापासून अगदी
ते तो व्यक्ती मृत्यूपर्यंत पोहोचेपर्यंत हे गुडघे सतत हलत असतात, त्या व्यक्तीच्या हालचालीला ते कारणीभूत ठरत असतात. तर सतत हालचाल केल्यामुळे किंवा स्पेसिफिकली ज्यांना ऑस्टिओआर्थरायटिस झालं त्यांच्या बाबतीत अशी हिस्ट्री दिसून येते की अतिरिक्त शारीरिक श्रम झाल्यामुळे किंवा व्यायामाचा अभाव असल्यामुळे किंवा वजन वाढल्यामुळे किंवा कोणत्याही प्रकारे ट्रेकिंग किंवा चढ चढण्याचं काम असेल किंवा भार वहन म्हणू आपण त्याला, यासारख्या कारणांमुळे या दोन हाडांमधलं अंतर कमी होऊ लागतं आणि या हाडांच्या टोकाशी आपण मगाशी चर्चा केलेली कुर्चा किंवा कार्टिलेज झिजतं, ज्याच्यामुळे हाडांमधलं घर्षण वाढतं आणि अशा व्यक्तींना मग चालताना उठताना त्या गुडघ्यामध्ये कटकट आवाज येणे, वेदना होणे, जिना चढताना किंवा उतरताना स्पेसिफिकली दुखणे किंवा थोडासा चढ आला तरी वेदना सुरू होणे यांसारखी लक्षणं दिसत असतात. तर याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. आयुर्वेदामध्ये ह्या प्रकारची लक्षणं ही थोडीशी वातवृद्धीशी निगडीत असतात, नाडीचिकित्सेमध्ये त्याचा विचार केला जातो. दुसरं फार कॉमनली दिसणारं जे कारण आहे याच्यामध्ये ते म्हणजे संधिवातानंतर निर्माण होणारी गुडघेदुखी. संधिवाताच्या व्यक्तींमध्ये गुडघेदुखी मोठ्या प्रमाणात दिसून येते, कारण संधिवात हा एक ऑटोइम्युन डिसीज आहे ज्याच्यामध्ये शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्तीमध्ये बदल होतो आणि ते बदल तुमच्या सांध्यांवर अटॅक करतात किंवा सांध्यांवर परिणाम करतात, ज्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे सांधे सुजणे, दुखणे किंवा त्यांच्या कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम दिसून येतो. तर गुडघेदुखीच्या बाबतीत पण तसंच घडतं की गुडघ्यांवर या रुमॅटॉइड आर्थरायटिसचा परिणाम होतो आणि त्यामुळे गुडघ्याच्या भोवताली जे आवरण आहे ज्याला सायनोवियल कॅव्हिटी म्हणतात त्याला सूज येते आणि त्यामुळे अशा व्यक्तींना मग गुडघ्यांना सूज येणे, गुडघे दुखणे किंवा चालताना उठताना त्या कमी प्रमाणात मुवमेंट्स होणे यांसारखी लक्षणं दिसत असतात. थर्ड कॉमन जर बघितलं तर आघातजन्य संधिशूल, जानू संधिशूल पण बऱ्याच प्रमाणात दिसून येतो, म्हणजे चालताना फिरताना रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट म्हणा किंवा काही मुकामार गुडघ्यांना लागतो आणि त्या ठिकाणी आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर वातवृद्धी होते. हा वाढलेला वात रक्तामध्ये मिसळतो आणि रक्त दूषित वाताने दूषित असं रक्त जेव्हा त्या गुडघ्याच्या ठिकाणी साठतं तेव्हा तिथे वेदना सुरू होतात. आपण एक्सरे आणि MRI स्कॅनमध्ये जर बघितलं तर तिथे फ्लुईड एफ्युजन दिसून येतं किंवा सूज दिसून येते. बऱ्याचदा सांगितलं जातं की फ्लुईड कलेक्ट झालेलं आहे आणि मग त्यासाठीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे उपचार केले जातात, पण नाडीचिकित्सेमधून त्यांनाही आपण मदत करू शकतो. चौथा मला एक डिस्कस करण्याचा एक पार्ट वाटतो म्हणजे स्त्रियांमध्ये मगाशी सांगताना एक गोष्ट मला परत उल्लेख करावा असं वाटते की गुडघेदुखीचं प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आहे. येस सर, तर याचा विचार नक्कीच करणं गरजेचं आहे कारण स्त्रियांमध्ये शरीरामध्ये प्रत्येक वयानुसार बदल होत असतात. त्यातल्या त्यात आपण दोन गोष्टी विचार करू की 85 अलीकडच्या स्त्रिया आणि 85 नंतरच्या स्त्रिया. 85 अलीकडच्या स्त्रियांमध्ये एक प्रेग्नन्सीच्या दरम्यान बऱ्याचदा काय होतं की गर्भाची वाढ होत असते ज्याच्यामुळे शरीरामध्ये काही बदल होत असतात आणि काही वेळेस त्यामध्ये जर पोषक आहार घेतला गेला नाही किंवा काही आवश्यक काळजी घेतली गेली नाही तर कॅल्शियम डेफिशियन्सी निर्माण होते आणि त्यातून देखील गुडघेदुखी सांधेदुखी चालू होऊन जाते. सेकंड बऱ्याचदा दिसून येतं ते म्हणजे डिलिव्हरीच्या नंतर काही स्त्रियांना गुडघेदुखी सारखे त्रास होऊ शकतात, याच्या ज्याच्यामध्ये आयुर्वेदानुसार प्रसूतीच्या दरम्यान शरीरामध्ये वातवृद्धी होते आणि त्या वाताचं शमन करण्यासाठी काही काळजी घेतली गेली नाही, म्हणजे जसं की बाळण काढा आहे जो आयुर्वेदात वर्णन केलेला आहे किंवा शेक शेगडी जी पूर्वीच्या काळी घेतली जायची, धुरी द्यायचे, राईट सर, राईट सर, तर ही जर नाही घेतली तर वातवृद्धी तशीच राहते शरीरात आणि हा वात कुठेतरी गुडघ्यांवर परिणाम करतो, त्यातून देखील गुडघेदुखी निर्माण होते. सेकंडली 85 नंतरच्या स्त्रिया जर विचार केला तर 85 दरम्यान स्त्रियांमध्ये शरीरात बदल होत असतात, स्पेसिफिकली हॉर्मोनल चेंजेस होत असतात ज्याला आपण मेनोपॉज म्हणू, ज्या रजोनिवृत्ती होत असते किंवा पाळी बंद होत असते मासिक पाळी आणि त्या बदलाशी निगडीत कॅल्शियमचं ऍब्सॉर्प्शन कमी होतं किंवा हाडांची घनता कमी व्हायला लागते आणि गुडघेदुखी चालू होते. ह्याच्यात अजून एक उल्लेख करावासा वाटतो की ज्या स्त्रियांच्या बाबतीत गर्भाशय निर्हरण चिकित्सा झालेली आहे, हिस्टेक्टॉमी किंवा गर्भाशय काढून टाकलेले, अशा स्त्रियांमध्ये सुद्धा त्यांच्या शरीरात अवकाश निर्मिती म्हणजे पोकळी निर्माण होते आणि तिथून वात वाढून त्यांना गुडघेदुखी, कंबरदुखी आणि इतर तत्सम संधिविकार चालू होऊ होतात. ह्याच्यामध्ये बघायला गेलात तर अशा स्त्रियांमध्ये बऱ्याचदा वजन वाढणे आणि त्याबरोबर वात वाढून सांधे दुखणे यांसारखी लक्षणं दिसत असतात. अजून एक आपण मगाशी चर्चा केली की 85 नंतरचे जे काही वयोवृद्ध व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये गुडघेदुखी दिसते, त्याचं कारण बघायला गेलात तर शरीरते इति शरीरम असं म्हटलेलं आहे, म्हणजे काय की ज्याची सतत झीज होते त्याला शरीर म्हणतात आणि निसर्गाच्या नियमानुसार उत्पत्ती स्थिती आणि लय याच्यानुसार 85 नंतर शरीर कुठेतरी लयस्थितीमध्ये जायला लागतं, शरीराची झीज व्हायला लागते आणि त्या अनुषंगाने हाडांची घनता कमी व्हायला लागते ज्याला आपण ऑस्टिओपोरोसिस किंवा ऑस्टिओपेनिया म्हणतो आणि त्या अनुषंगाने सुद्धा गुडघे किंवा पूर्ण पाय दुखायला लागतात. याचबरोबर बऱ्याचदा दिसायला हे दिसून येतं की गाऊट नावाच्या आजारामध्ये देखील गुडघेदुखी दिसून येते, म्हणजे काय की गाऊटमध्ये रक्तातलं युरिक ॲसिडचं लेवल वाढलेली असते. रक्ताबरोबर हे युरिक ॲसिड गुडघ्यांच्या ठिकाणी जाऊन संचित होतं आणि नंतर त्याचं क्रिस्टल फॉर्मेशन होतं ज्याच्यामुळे
हालचाल करताना गुडघ्यांमध्ये कटकट आवाज येणे, दुखणे यांसारखी लक्षणं दिसू शकतात. अजून एक दिसून येतं कारण म्हणजे बेकर सिस्ट, ज्याच्यामध्ये गुडघ्याच्या बॅकसाईडला म्हणजे मागच्या बाजूला एक गाठ किंवा मोठी गुठळी निर्माण झाल्यासारखी लक्षण दिसून येतं. तिथला भाग कडक झालेला दिसून येतो. आपल्या गुडघ्यामध्ये एक विशिष्ट वंगण आहे ज्याला सायनोवेल फ्लुइड म्हणतात. ते अतिरिक्त प्रमाणात निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी त्याची गाठ निर्माण होते, ज्याला बेकर सिस्ट म्हणतात. ज्या अशा व्यक्तींमध्ये विशेषतः गुडघे पूर्णपणे फोल्ड करता येत नाही, मांडी घालता येत नाही आणि सरळ करताना देखील वेदना निर्माण होतात. आणि अजून एक मला नाडीचिकित्सेच्या अंतर्गत इथे विषय मांडावा असं वाटतो की पूर्वीच्या आयुष्यामध्ये निर्माण झालेले आजार देखील सांधेदुखी किंवा गुडघेदुखी निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरतात. फॉर एक्झाम्पल, चिकनगुण्या होऊन गेल्यानंतर चिकनगुण्या बरा होऊन जातो पण त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो आणि त्यातून मग गुडघेदुखी किंवा सांध्यांवर जास्त होतो. राईट सर. आणि त्यामुळे मग गुडघेदुखी, गुडघे सुजणे, गुडघे अवघडणे यांसारखी लक्षणं बरेचसे रुग्ण घेऊन येतात. याचबरोबर डायबिटीसमध्ये सुद्धा जर ब्लड शुगर लेवल हाय असेल तर स्नायूंकडे होणारा रक्तप्रवाह कमी होतो आणि त्यांनी देखील सांधेदुखी, गुडघेदुखी बऱ्याचदा दिसून येते. नाडी चिकित्सेअंतर्गत बऱ्याचदा आयुर्विश्व हेल्थकेअरमध्ये पेशंट येतात, नाडी बघितल्यावर कळून येतं की या व्यक्तीची शुगर वाढलेली आहे आणि त्याला तसं सांगितल्यानंतर त्यानुषंगाने ट्रीटमेंट केली तर विदिन 15 डेज सुद्धा फरक पडलेला आहे. याच्यात मला अजून एक उल्लेख करावासा वाटतो की बऱ्याचदा रुग्ण आयुर्विश्व हेल्थकेअरमध्ये येतात आणि सांगतात की सर सगळ्या रक्ततपासण्या नॉर्मल आहेत, एक्सरे नॉर्मल आहेत, तरी गुडघे दुखत आहेत, सुजलेत सुद्धा. तर या ठिकाणी नाडी चिकित्सा उपयोगी पडते कारण नाडी चिकित्सेअंतर्गत त्या व्यक्तींमध्ये सामावस्था आहे का किंवा कुठे ज्वरावस्था निर्माण झाली का किंवा धातुगत ज्वर आहे का याचं निदान होतं आणि ते निदान करून जर ट्रीटमेंट केली तर विदाउट एनी पेन किलर 15 दिवसांमध्ये देखील गुडघेदुखी बऱ्याचशा व्यक्तींची कमी झाली आहे. सामावस्थेमध्ये काय झालेलं असतं की पचनशक्ती मंदावल्यामुळे ते अर्धवट पसलेला आहार रस किंवा आमद दोष शरीरात साठतो, तो वाताबरोबर त्या गुडघ्यांच्या ठिकाणी संचित झाल्यामुळे गुडघ्यांना सूज येणे, त्यांची हालचाल अवघडणे आणि दुखणे यांसारखी लक्षणं निर्माण होतात. डॉक्टर, तुम्ही इतकं सुंदर सगळं विवेचन केलेलं आहे. राईट सर. मगाशी बोलताना तुम्ही असा एक उल्लेख केलात की ज्यांचं खूप कष्टाचं काम आहे किंवा जे डोंगर चढतायत किंवा ट्रेकर्स आहेत या लोकांमध्ये गुडघेदुखीचं प्रमाण जास्त आपल्याला आढळतं. बरोबर. पण मग अशा लोकांनी काय काळजी घेणं नेमकं गरजेचं आहे याच्या बाबतीत मी असं म्हणेन की याच्या अशा व्यक्तीने नियमित अभ्यंग करणं म्हणजे साधं तिळाचं तेल रात्री झोपताना जर गुडघ्याला गोलाकार पद्धतीने चोळलं तर त्यांनी सुद्धा तिथली वातवृद्धी कमी व्हायला मदत होणार आहे. किंवा रादर मी असं सजेस्ट करेन की त्यांनी अशा प्रकारचे व्यायाम किंवा अशा प्रकारच्या कामाला जाताना घरातूनच पहिल्यांदा तेल चोळावं चांगलं आणि मग निघावं. नियमित त्याला दिवस आठवड्यातून एकदा तरी निदान तेल लावून शेकणं त्यांना गरजेचं आहे. अच्छा. आणि आहारात थोडी काळजी घेतली, दूध आणि इतर काही प्रोटीनयुक्त पदार्थांचा वापर केला तर मला वाटतं मदत होईल त्यांना. मदत होऊ शकते. आता मी मुख्य मुद्द्याकडे येतो. आपला मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे नाडी चिकित्सा आणि गुडघेदुखी. बरोबर सर. नाडी चिकित्सेच्या माध्यमातून तुम्ही या गुडघेदुखीचं कसं निदान करता, म्हणजे मला एक उत्सुकता आहे म्हणून मी तो प्रश्न. बरोबर सर. खूप छान प्रश्न आहे की नाडी चिकित्सा म्हणलं तर नाडी चिकित्सा ही नाडी परीक्षेवर आधारित आहे. की याच्यामध्ये वैद्य रुग्णाच्या उजव्या किंवा डाव्या हाताची नाडी पाहतो, ज्याला आपण ब्रॅक्युलर आर्टरी म्हणतो. बरोबर. ती हाताची 3 बोटं म्हणजे अनामिका, मध्यमा आणि तर्जनी या 3 बोटांनी ती या नाडीची स्पंदनं पाहिली जातात आणि त्याच्या अनुषंगाने रोगाचं निदान केलं जातं. थोडं अजून डिटेलमध्ये बोलायचं झालं तर स्त्रियांच्या बाबतीत डाव्या हाताची नाडी आणि पुरुषांच्या बाबतीत उजव्या हाताची नाडी पाहिली जाते आणि त्या अनुषंगाने त्यांच्या शरीरातील क्रियात्मक शारीरिक आणि मानसिक बिघाडांचं आकलन करून घेतलं जातं. थोडंसं नाडी बघताना नाडीची स्पंदनं किंवा लयबद्धता आणि गती याच्या अनुषंगाने वातपित्त कफ या त्रयदोषांमध्ये किंवा सप्तधातूंमध्ये काय बिघाड झाला आहे याचा विचार वैद्य करू शकतो. आम्ही त्या दृष्टीने निदान करत असतो. तर या दृष्टीने नाडी चिकित्सेमध्ये बघायला गेलात तर गुडघेदुखीला अनुसरून मी सांगतो की गुडघेदुखी, गुडघ्याचं दुखणं याला आपण पूर्ण लक्षात घेऊयात की वेदना हे कुठल्या तरी शरीरातल्या बिघाडांचं लक्षण आहे. म्हणजे सांध्याच्या ठिकाणी काहीतरी बिघाड झालाय म्हणून वेदना होत आहेत. वेराज बऱ्याचदा काय केलं होतं की केवळ फक्त वेदनाला टार्गेट केलं जातं. ही वेदना का निर्माण होते आता आपण बरीचशी कारणं डिस्कस केली तर त्यातलं नक्की कारण त्या व्यक्तीमध्ये कोणतं घडतंय हे नाडी परीक्षेतून ओळखलं जातं आणि त्या अनुषंगाने चिकित्सा केली जाते. सो आय कॅन से की नाडी चिकित्सा ही पर्सन स्पेसिफिक म्हणजे व्यक्ती सापेक्ष ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये व्यक्तीला अनुसरून ट्रीटमेंट केली जाते. आता अजून याच्यामध्ये सांगायचं झालं तर गुडघेदुखीबरोबर इतरही काही लक्षणं असतात. काही वेळेस व्यक्तींना पोटाचे आजार असतात किंवा डायबिटीस असतो तर खरं तर मग गुडघेदुखीला आणि बाकीच्या लक्षणांना घेऊन काही ट्रीटमेंट करण्याची गरज नाही कारण
नाडी परीक्षेतून त्यांच्या शरीरात नक्की काय बिघाड होतोय हा जाणून घेतला जातो आणि त्यानुसार ट्रीटमेंट केली जात असते. त्यामुळे शरीरातले मुख्य म्हणजे तुम्ही नाडी परीक्षेतनं मुळामध्ये हे जाणून घेता की हा बिघाड कशामुळे उद्भवले आणि मग त्याच्या मुळाशी जाऊन त्याची ट्रीटमेंट अगदी बरोबर आहे केली जाते अशा पद्धतीचा तुम्ही सांगता. आता मग माझी उत्सुकता अशी, जसं तुम्ही म्हणलात की सांधेदुखीचा कुठलाही त्रास उद्भवला तर पहिलं ते दुखायला लागतं, त्याचे पेन्स तयार होतात, म्हणजे गुडघे म्हणजे आधी मग मला दुखायला लागणार आहे. तर तुमच्या या नाडी चिकित्सेमधून त्याचे ज्या वेदना आहेत हे कमी व्हायला कशी मदत होऊ शकते? राईट सर, आता वेदनाच्या बाबतीत बघायला गेलात तर आयुर्वेद शास्त्रानुसार नास्ती शोला विना वातात म्हणलेलं आहे, म्हणजे जिथे जिथे वेदना आहे तिथे तिथे वातवृद्धी आहे. मग ही वातवृद्धी अनेक कारणांनुसार आयुर्वेद शास्त्रामध्ये वर्णन केले आहे, ज्याला आपण क्षयजन्य वातवृद्धी म्हणू किंवा अवस्टंबित वात म्हणू किंवा काही इतर बिघाडांमुळे वात निर्माण झालेला असेल तर त्या लक्षणांचं किंवा त्या कारणांचं आपल्याला नाडी चिकित्सेमध्ये विचार करता येतो. फॉर एक्झाम्पल आता असं की मगाशी आपण म्हणलंच की अलीकडच्या वयामधल्या व्यक्तींना पण नाडी आहे गुडघेदुखीचा त्रास सुरू झालेला आहे तर त्यांच्या व्यक्तींमध्ये पण दिसून येतं की कुठेतरी पचनसंस्थेमध्ये बिघाड झालाय. मगाशी जेव्हा आपण वर्णन केलं सामावस्था की अन्नपचन मंदावल्यामुळे अर्धवट पसलेला आहारच शरीरात साठतो आणि तो वाताबरोबर एखाद्या सांध्याच्या ठिकाणी जाऊन साठला की त्या ठिकाणी वेदना सूज आणि अवघडलेपणा ही लक्षणं निर्माण होतात. तर जेव्हा आपण हे दोष पचवतो तेव्हा तिथला वातही कमी व्हायला लागतो आणि जसा वात कमी होईल तसा वेदनाही कमी होतात. वृद्ध व्यक्तींच्या बाबतीत बघायला गेलात तर बऱ्याचदा असं दिसून येतं की हाडांची झीज झाली आहे किंवा मगाशी म्हटल्याप्रमाणे कुरच्या झिजलेली आहे आणि म्हणून वेदना निर्माण झाल्यात. सो वेदना कमी करायच्या असतील तुम्हाला जर त्या व्यक्तीच्या कायमच्या तर त्या ठिकाणची झीज भरून काढणं गरजेचं आहे. तर त्या अनुषंगाने त्यांच्या मागील कारणांचा विचार करून काही स्पेसिफिक ट्रीटमेंट आपण जर नाडी चिकित्सेत केली तर मला वाटतं त्यांच्या वेदना अगदी लवकरात लवकर दूर होऊ शकतात. वा, आता मग मुद्दा असा आहे की नाडी चिकित्सेच्या माध्यमातून जी तुम्ही औषधं देता किंवा पंचकर्म जी करता बरोबर ती कशा पद्धतीने करता? गुडघेदुखीला अनुसरून आपण जर विचार केला किंवा इतर पण वातविकारांनुसार जर विचार केला तर सर्वप्रथम हेच जाणून घेणं गरजेचं असतं की वात का वाढलेला आहे, त्या अनुषंगाने ट्रीटमेंटचा विचार केला जातो. आता एकीकडे मगाशी म्हटल्याप्रमाणे पचनसंस्थेतले बिघाड जर दूर केले किंवा जो आम आहे आमदोष आहे त्याला पचवलं तर तिथला वातही कमी व्हायला मदत होते तर त्या ठिकाणी पाचन चिकित्सा करणं गरजेचं असतं. थोडं मोरलेस आपण ग्रंथोक्त औषधांचा विचार केला तर त्यामध्ये रासना एरंडमूल गोखरू किंवा दशमूळ यांसारख्या वातघन औषधांचा विचार केला जातो. दुसरीकडे जर गुडघेदुखीच्या बाबतीमध्ये जर हाडांची झीज झालेली असेल तर त्यामध्ये अश्वगंधा विदारीकंद कवचबीज बलामूळ अर्जुनसाल हाडजोड नावाची वनस्पती यांचा विचार केला जातो. आता या ठिकाणी मला हा मुद्दा मांडावासा वाटतो की बऱ्याचदा गुडघेदुखीला पेनकिलर्स दिल्या जातात, मल्टीव्हिटॅमिन्स दिल्या जातात, कॅल्शियम सप्लिमेंट्स दिल्या जातात आणि यांनी कुठेतरी फायदा या व्यक्तींना मर्यादित स्वरूपातलाच दिसून येतो, म्हणजे जसं वय वाढेल तसा आजार वाढत जात असतो. तर या ठिकाणी जेव्हा औषधं घेणं कुठेतरी थांबतं तेव्हा परत आजार चालू होतो तर यासाठी नाडी चिकित्सा नक्की उपयोगी पडणार आहे. कारण ही जी औषधं आहेत ही औषधं ही नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेलीच औषधं आहेत, ही कोणतीही कृत्रिमरित्या उपलब्ध नाही आहेत. त्यामुळे आपल्या शरीराला जे नैसर्गिक गोष्टींची सवय आहे किंवा पूर्ण ॲक्सेप्टेबल आहे अशा प्रकारची औषधं दिली गेल्यामुळे त्यांच्या वेदना किंवा त्यांच्या ठिकाणचे बिघाड दूर व्हायला मदत होऊ शकणार आहे या औषधांनी. पंचकर्म उपचारांच्या बाबतीत जर चर्चा करायची झाली तर पंचकर्म म्हणजे तुमच्या व्याधीला पूर्णपणे दूर करण्याच्या दृष्टीने जे काही कारणीभूत दोष आहेत त्यांना काढून टाकलं जातं याच्यामध्ये किंवा दोषांचं निर्हरण करण्याच्या दृष्टीने पंचकर्म उपचार केला जातो. थोडक्यात बघायचं झालं तर पंचकर्म म्हणजे पाच उपचार आहेत, त्यामध्ये वमन विरेचन नस्य रक्तमोक्षण बस्ती. स्पेसिफिकली गुडघेदुखीच्या बाबतीत बघायला गेलात तर बस्ती उपचार अतिशय उपयोगी पडणार आहे. सार्वधिक बस्तीमध्ये सर्वांगाला तेलाने मसाज करून औषधी काढ्याची वाप दिली जाते आणि उदद्वारा वाटे रबरी कॅथेटर थ्रू काही औषधं पुश केली जातात ज्याच्यामुळे शरीरातील वातवृद्धी कमी व्हायला मदत होते. याच्या जोडीला काही इतरही पंचकर्म उपचार उपयोगी पडणार आहेत जे आयुर्विश्व हेल्थकेअरमध्ये आम्ही वापरतो, ज्याच्यामध्ये जानुबस्ती आहे, त्याचबरोबर पत्रपोटली स्वेद आणि पिंडस्वेद यासारखे काही उपचार केले जातात. तर जानुबस्तीमध्ये गुडघ्याच्या भोवती एक पाळं केलं जातं गव्हाच्या पिठाचं किंवा उडदाच्या पिठाचं आणि काही विशिष्ट औषधी तेलं किंवा औषधी काढे त्यामध्ये सोडले जातात, काही वेळ ठेवले जातात, ज्याच्यामुळे गुडघ्याच्या ठिकाणी झालेली वातवृद्धी कमी व्हायला तिथे वंगण परत निर्माण होण्यासाठी मदत होऊ शकते. पत्रपोटली स्वेद आणि पिंडस्वेद हा देखील उपयोगी पडणार आहे. पिंडस्वेदामध्ये बेसिकली कसं आहे की ज्या व्यक्तींच्या गुडघ्याच्या भोवतील आवरण ज्याला सायनोवियल कॅव्हिटी म्हणू ज्याच्यात त्यामध्ये जर काही बिघाड झाला असेल किंवा स्नायू शिथिल झाले असतील तर त्यामध्ये पिंडस्वेद उपयोगी पडणार आहे. पिंडस्वेदामध्ये तांदूळ काही विशिष्ट औषधी काढ्यांमध्ये घालून शिजवले जातात, त्याचा भात केला जातो आणि त्याची पुरचुंडी केली जाते.
आणि त्या पुरचुंडीनी शेकलं जातं, ज्याच्यामुळे त्या स्नायूंना बळकटी मिळते. म्हणजे केवळ हाडांचाच नाही तर हाडां त्या सांध्याच्या भोवताली जे काही स्नायू आहेत त्यांचा पण विचार केला होतो. म्हणजे मगाशी मी जे म्हणलं की काही आघात झाल्यानंतर काही काही वेळेस मसल टिअर झालेला असतो, तिथे अँटेरियर क्रुसिएट लिगामेंट ACL लिगामेंट टिअर होतं आणि त्यातूनही वेदना होत असतात. तर अशा ठिकाणच्या केसेसमध्ये सुद्धा पिंडस्वेद उपयोगी पडू शकतो. पत्रपोटलीस्वेद ज्या ठिकाणी म्हणजे स्नायू अवघडलेले आहेत, स्नायूंना काठिण्य निर्माण झालेलं आहे किंवा हालचाल करणं त्या पेशंटचं फार मंदावलेलं आहे अशा व्यक्तींना वापरलं जातं. काही औषधी वनस्पतींची पानं आपण तेलामध्ये भर्जित करून घेतली जातात आणि त्याची पुरचुंडी करून त्यांनी शेकलं जातं, त्यामुळे ते स्नायू मोकळे व्हायला, सायनोवेल कॅव्हिटीला आलेली सूज कमी व्हायला मदत होऊ शकते. याच्याबरोबर मगाशी मी चर्चा जेव्हा करत होतो तेव्हा सांगितलं की काही वेळेस मार लागल्यामुळे तिथे वाताने दूषित रक्त संचित होते. तर असं दूषित रक्त आपण रक्तमोक्षण या पंचकर्माद्वारे बाहेर काढून टाकतो, तर त्यासाठी जळवा तिथे वापरल्या जातात, ज्याला आम्ही संस्कृतमध्ये जलौका उच्चारण म्हणतो. तर अशा प्रकारे जर त्या ठिकाणी जळू लावून तिथलं दूषित रक्त काढून टाकलं तर गुडघ्यांची सूज आणि दुखणं ताबडतोब थांबायला मदत होते. म्हणजे आयुर्विश्व हेल्थ केअरमध्ये बऱ्याचदा असा अनुभव आला की पेशंट लंगडत लंगडत आला आहे आणि जाणवलं की नाडी परीक्षा करून जाणवलं की या व्यक्तीमध्ये वातदूषित रक्त आहे किंवा रक्तगत वात अशी संप्राप्ती आहे आणि त्याला सांगितलं की जळू लावून घे म्हणून. आणि जळू लावल्यानंतर जाताना हसतमुखाने सहज चालताना दिसला मला तो आणि सांगून गेला की सर खूप छान वाटलं म्हणून. आणि म्हणजे अनेक दोन दोन तीन तीन वर्षाचे आजार हार्डली महिन्याभरात दीड महिन्यातही दूर होतात अशा चिकित्सेमुळे. तर नक्कीच कुठेतरी नाडी चिकित्सा आणि पंचकर्म उपचार यांचा जर दुहेरी उपयोग केला तर मला वाटतं की अशा गुडघेदुखीच्या पेशंट्सना भरपूर मदत होऊ शकणार आहे. क्या बात आहे डॉक्टर. म्हणजे मला आज खूप वेगळ्या अर्थाने नाडी चिकित्सा, पंचकर्म आणि गुडघेदुखी असा एक सगळा त्रिवेणी संघ विचारनं समजलेला आहे. खरं तर खूप सारे प्रश्न आहेत पण वेळेअभावी मला इथं थांबावं लागतंय, वेळ संपत आली आहे. पण तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन केलं आणि तुम्ही इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. आपण इथंच थांबतोय पण डॉक्टरांनी खूपच सुंदर आपल्याला विवेचन करताना सांगितलेलं आहे की मुळामध्ये आहार विहार या गोष्टीवर तर तुम्ही कॉन्सन्ट्रेट कराच, कारण आत्ताच्या तरुणाईमध्ये देखील जो गुडघेदुखीचा त्रास दिसतो याच्यासाठी आपल्याला आपली जीवनशैली ही बदलावी लागणार आहे आणि ती जी पाळायची आहे ती जर आपण पाळली तर कुठल्याही आजारांना आपल्याला सामोरी जायची गरज नाही आहे. तेव्हा आज आपण इथंच थांबूयात. पाहत राहा साम टीव्ही.